शांतर एक बावन मराठ्याला संपवायला निघाला देवेंद्र पडत. तुम्ही हळूहळू बोला पाटील थोडस. याचे पोलिसाला इले मला गोळ्या घालायला लावल्यात ना. आलो सागर बघल्यावर तू गोळ्या घाल मला. तू कसा ओबीसी तर आरक्षण देत नाही बघत. मला संपितो मराठे संपणार म्हणे याला संपवा आधी. मराठे आत्ता भेटेत याच्यामुळं मराठे आपल्याला भ्यायला. तू मला संपवतो गोळ्या औषध देऊन. ते नेमकं मनोज जरांगे पाटलांचं जो काय आंदोलन आहे ते कशासाठी आहे? मराठा समाजासाठी आहे की फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करण्यासाठी आहे? आता परत परत विचारण्याची वेळ आलेली आहे की नेमकं ह्यांचं स्क्रिप्ट येतो कुठून आहे? कारण का मराठा समाज राहिला बाजूला, मराठा समाजाचं हित राहिलं बाजूला. तुमचं जे काय सगळ्या सोहऱ्यांची जी मागणी आहे ती आज नाही तर उद्या सरकार काय ना काहीतरी तोडगा काढायसाठी प्रयत्न करेल ना. पण त्या निमित्ताने ही जे काय वारंवार फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं जे काम सुरू आहे, मनोज जरांगेंनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत. सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत. पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा.